ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी सुभाष भोईर यांची निवड होण्याची शक्यता आहे. ही आत्ताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी सुभाष भोईर यांची निवड होण्याची शक्यता आहे. उद्या या संदर्भामध्ये अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सुभाष भोईर हे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार आहेत. ही आत्ताची आपण सगळ्यात मोठी बातमी बघतोय. ही एक घडामोड आहे आणि आता आपण बघतोय की एकूण सगळ्या घडामोडी आणि एक शह काटशह याला वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघतो की जिल्हा प्रमुखपदी सुभाष भोईर ठाण्याच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी सुभाष भोईर यांची निवड होण्याची शक्यता आहे. कदाचित उद्या अधिकृतपणे याची घोषणाही होऊ शकते आहे. प्रदीप भणगे आपले ठाण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. प्रदीप, आपण बघतोय की ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुखपदी सुभाष भोईर यांची उद्या निवड होण्याची शक्यता आहे, त्यासंदर्भातली घोषणा उद्या होऊ शकते. आपण जर बघितलं तर सुभाष भोईर हे ठाणे महापालिकेचे जुने नगरसेवक होते, त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण विधानसभेचे माजी नगरसेवक होते. मागच्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं होतं, त्यामुळे त्यांना एक आता ही संधी देण्यात येईल असंही चर्चा आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आगरी कोळी आणि इकडचा जो लोकलचा जो हे आहे समाज आहे यांना नेटवर्क करण्याकरता हा जो सुभाष भोईर आहेत हे एकदम योग्य व्यक्ती आहे. याकरता सुद्धा त्यांना हे पद देण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर शिवसेनेचेच हे पहिले आमदार होते, मात्र यांना तिकीट कापण्यात आलं होतं. यांच्या जागी रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलं होतं, मात्र रमेश म्हात्रे हे यांचा पराभव मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला होता आणि सुभाष भोईर यांनी त्यानंतर कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केला नव्हता. त्यामुळे सुभाष भोईर यांना आता जिल्हा प्रमुख पद हे देण्यात येणार आहे. नक्कीच आपण बघतोय प्रदीप, त्यामुळेच आता सुभाष भोईर यांना कुठेतरी ठाणे जिल्हा प्रमुखपदी त्यांची नियुक्ती होऊ शकते, या संदर्भातली घोषणाही होऊ शकेल.